आज आपण पाहणार आहोत वेखंड या वनस्पतीचे लहान मुलांच्या आरोग्यासाठीचे फायदे. जर तुम्ही बाळाला बाळगुटी उगाळून देत असाल किंवा रेडीमेड बाजारात मिळणारी बाळगुटी देत असाल तर त्यामध्ये वेखंड असते. वेखंडाचे लहान मुलांना खूप सारे फायदे आहेत. बाजारात वेखंडची पावडरसुद्धा भेटते व वेखंडही भेटते. वेखंड तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात किंवा मेडिकल स्टोअरमध्ये भेटून जाईल. नवजात बालकाला बाहेरील वातावरणाशी जुळवून घ्यायला बराच कालावधी जातो. बाळ आईच्या पोटात असतानाचे वातावरण आणि जन्म झाल्यावर बाहेरचं जग यात खूप तफावत असते. त्यामुळे लहान बाळाला वारंवार सर्दी होते. जर तुम्ही लहान बाळाला आंघोळ घातल्यावर व्यवस्थित कोरडे करून त्याच्या संपूर्ण अंगाला वेखंड पावडर लावली व आपण ज्या कॉटनच्या मऊ कपड्यात बाळाला गुंडाळून ठेवतो त्या कपड्यावर वेखंड पावडर टाकली तर बाळाला कधीच सर्दी होणार नाही. तसेच वेखंडामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे निर्जंतुकीकरण होते आणि बाळाला सहसा व्हायरल इन्फेक्शन होत नाही. वेखंडामुळे लहान मुलांची एकाग्रता वाढते, मुले एकपाटी होतात, मुलांची मेधा व आकलनशक्ती वाढण्यासाठी तसेच उच्चार स्पष्ट होण्यासाठी वेखंड उत्तम असते. वेखंडामुळे जंतुसंसर्गाची शक्यताही कमी होते. सर्दी खोकला वारंवार होण्याच्या प्रवृत्तीला व जंत होण्याला आळा बसतो. जी मुलं उशिरा बोलतात किंवा ज्या मुलांची जीभ जड असते त्यांना ज्येष्ठमध पावडर व वेखंड पावडरचे चाटण रोज दिल्यास मुलांची जीभ हलकी होते आणि मुले लवकर बोलू लागतात. लहान मुलांना ताप आला असेल तर जायफळ आणि वेखंड उगाळून डोक्याला म्हणजेच कपाळाला लावले तर बाळाला आराम पडतो आणि तापही कमी होतो. लहान मुलांना उन्हाळ्यात घामोळ्यांचा फार त्रास होतो. वेखंड लहान मुलांच्या घामोळ्यांवर रामबाण उपाय आहे. तुम्ही वेखंडाची पावडर किंवा वेखंडाचा लेप लहान मुलांच्या घामोळ्यांवर 3 दिवस लावलात की घामोळ्या एकदम गायब होतील व मुलांना आराम पडेल. लहान मुले वारंवार आजारी पडू नयेत म्हणून त्यांना बाळगुटी व इतर घरगुती आयुर्वेदिक उपचार अवश्य करा, कारण लहान मुलांना प्रत्येक वेळी आपण हॉस्पिटलमध्ये नेऊन औषध देत बसतो आणि त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणून लहान मुलांची इम्युनिटी म्हणजेच प्रतिकारशक्ती स्ट्रॉंग करण्यासाठी असे घरगुती उपाय नक्की करून पहा, म्हणजे लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण 90% कमी होईल आणि त्यांची प्रतिकारशक्ती स्ट्रॉंग होईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींशी, नातेवाईकांशी ज्यांना या माहितीचा उपयोग होईल अशा सर्वांशी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.